नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज बँक निफ्टीची उद्याच्या दिवशी कशा पद्धतीनं दिशा असू शकते, मार्केटला अपसाईडला डाऊन साईडला कुठं सपोर्ट आहे, कुठं रेझिस्टन्स आहे, हे आपण काय करत असतो मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेत असतो. मित्रांनो, तुम्ही जर आजचा व्हिडिओ, कालचा व्हिडिओ जर काळजीपूर्वक बघितला असेल आणि आज मी ज्या तुम्हाला बँक निफ्टीच्या ज्या लेवल सांगितलं होते आणि जे काय मार्केट आवर्स मध्ये तुम्हाला जे काही डिटेल्स दिले होते त्याचा तुम्ही आज अनुभव घेतलेला, एक जबरदस्त आजचं ट्रेडिंग सेशन जे आहे ते आपल्यासाठी काय झाले त्या ठिकाणी मित्रांनो राहिलेलं. मित्रांनो, खूप लोकांची विनंती आहे की आम्हाला सर टेलिग्राम चॅनेलला जॉईन करायचं आहे. मित्रांनो, टेलिग्राम चॅनेलला जॉईन करण्यासाठी एकच अट आहे, तुम्ही झिरोदा किंवा अपस्टॉक मध्ये डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये मी व्हिडिओच्या लिंक दिले त्याच्यामार्फत डिमॅट अकाउंट ओपन करा. डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर मला सांगा की सर मला तुमचा टेलिग्राम चॅनल काय करायचा आहे, जॉईन करायचं आहे, मी तुम्हाला टेलिग्राम चॅनल मध्ये काय करेल त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ऍड करेल. मित्रांनो, आज जे कॉल दिले होते हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय तर आज मी बँक निफ्टीचा जो आहे तो पहिला कॉल जो आहे तो किती वाजता दिला होता हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. मी या ठिकाणी वॉचलिस्टला दोन ऑप्शन जे आहेत, एक सी आणि पी ऍड करायला सांगितलं होतं, दुसरा जो पीए ऍड करायला सांगितलं होता 35200 पीई जो आहे तो मी 9:18 तुम्हाला वॉचलिस्टला ऍड करायला सांगितलं होता. आणि त्याचबरोबर त्यानंतर 1 मिनिटामध्येच 9:19 सांगितलं होतं की बाबा हा ऑप्शन जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, बँक निफ्टीचा 35200 पी बाय अबाव 190 वरून बाय करायला सांगितलं. आणि मित्रांनो, त्याच वेळेला सर्वात महत्वाचं काय, 9:20 मी सांगितलं होतं तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती की बँक निफ्टीचा 35500 स्ट्रॉंग रेझिस्टन्स तयार झालाय. ज्या वेळेला बँक निफ्टी ऑलमोस्ट 35400 आसपास असताना सांगितलं होतं की बाबा बँक निफ्टी ह्याच्यावर जाणार नाही आणि ज्या पद्धतीचं ऑप्शनचं सेटअप तयार झालं होतं त्यानुसार त्यांनी सांगितलं होतं की बाबा 9:21 तुम्हाला इन्फॉर्म केलं होतं 10-20 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवून काय करायचं तुम्हाला ट्रेडिंग करायचं. मित्रांनो, हा जो कॉल दिला होता हा कॉल एक्झॅक्ट 10 मिनिटानंतर काय झाला होता त्या ठिकाणी ऍक्टिव्ह झाला होता. आणि हा ऍक्टिव्ह झाल्यानंतर काय झालं होतं हे पहिल्यांदा काय करा समजून घ्या. आणि हा ऍक्टिव्ह झाल्यानंतर पुढलं 4-5 मिनिट ऑप्शनचा प्रीमियम वाढला होता आणि मी टाइम टू टाइम तुम्हाला इन्फॉर्म केलं होतं की बाबा एसएल बदलू नका. मित्रांनो, तो ऑप्शन जो आपण 190 आज बाय केला होता त्यानं जो हाय तयार केला होता तो 350 हाय तयार केला होता आणि ज्या वेळेला तो पहिल्यांदा 260 गेला होता त्याच वेळेला मी काय सांगितलं होतं की बाबा हा तुम्ही थोडंफार काय करा प्रॉफिट बुक करा आणि त्यानंतर स्टॉप लॉस मी रिवाईज करून 280 आणलं होतं, म्हणजे 350 म्हणजे ऑलमोस्ट 170 पॉईंटची मुवमेंट जी आहे ती आपल्याला काय झाली होती त्यामध्ये मिळाली होती. मित्रांनो, दुसरं सर्वात महत्वाचं 35500 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि ह्याच्यावर जोपर्यंत बँक निफ्टी क्लोज होत नाही तोपर्यंत सीए साईटला कुठलाही ऑप्शन खरेदी करू नका म्हणून हे मी सकाळी सांगितलं होतं. मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय ते समजून घ्या. पहिल्यांदा तुम्हाला जर मार्केटमध्ये काम करायचं असेल, मार्केटमधून पैसा अर्न करायचा असेल किंवा स्वतःच्या लॉसेसवर कंट्रोल ठेवायचं असेल आणि कन्सिस्टन्सी बँक निफ्टीमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर मित्रांनो मी आज एक महत्वाचा मेसेज टाकला होता 9:56 तो काय सांगितलं होता हे पहिल्यांदा बघा. बँक निफ्टी कॉल रायटर 35500 35300 आला आहे, म्हणजे 2 पायऱ्या खाली उतरला. हे मी काय केलं होतं तुम्हाला 10 सांगितलं होतं हे पहिल्यांदा मित्रांनो लक्षात घ्या. कारण त्या ऑप्शन चेन मध्ये जो चेंज झाला होता हा खूप इम्पॉर्टंट होता माझ्यासाठी आणि तिथं क्लिअरली अगोदर बँक निफ्टीमध्ये क्लिअरली काय झालं होतं आपल्याला सगळं दिसलेलं होतं की 35500 मित्रांनो 10 बँक निफ्टीनं आज जो हाय तयार केलाय तो एकदा जाऊन चेक करा काय, तो एकदाही बँक निफ्टी परत 35300 वरती किंवा त्याच्या जवळ देखील गेला नाही. का गेला नाही तर ह्याच्या पाठीमध्ये एकमेव रिझन होतं मित्रांनो त्या ठिकाणी कॉल रायटर काय झाला होता त्या ठिकाणी ऍक्टिव्ह झाला होता. मित्रांनो, त्याच्याही पुढे जाऊन बघा, मी 10 मेसेज टाकला होता की बिग मनी जो आहे तो 35300 आणि 35500 आला होता. कारण ऑप्शन चेंजचा डेटा आणि तिथली अमाऊंट जर कॅल्क्युलेट करून बघितली, ओपन इंटरेस्ट त्याचा प्रीमियम त्याच्या साहेब तुम्ही इझिली हे कॅल्क्युलेशन करू शकता. थोडं त्याचं कॅल्क्युलेशन करण्याची पद्धत वेगळी, तुम्हाला ती माहित नसू शकते, ती शक्यता नाकारता येणार नाही. तर मित्रांनो, त्या ठिकाणी मी ऑब्झर्व केलं होतं बाबा बिग मनी स्मार्ट मनी इन्स्टिट्यूशन जे आहे ते डायरेक्ट 35300 35500 चेंज इन ओवाय वाढवत होते. त्या ठिकाणी इंटरेस्ट रायटरचा किंवा मोठ्या प्लेअरचा वाढत होता, त्यावरून क्लिअर झालं होतं बाबा मार्केट जे आहे ते अजून काय होणार आहे डाऊन साईडला जाणार. आणि त्यानंतर परत पण मी एक पीई जो आहे तो काय केला होता त्या ठिकाणी तुम्हाला मार्केटमध्ये दिला होता तो म्हणजे पीई म्हणजे 35000 पीई मी 222 वरून बाय करायला सांगितला, तो पण ऍक्टिव्ह झाला. ऍक्टिव्ह झाल्यानंतर त्यांना आपला 222-238 हाय तयार केला आणि त्यानंतर त्याचा आपला एसएल हिट झाला होता हे पहिल्यांदा. पण मित्रांनो, तोच ऑप्शन जो आहे तो नंतर देखील काय झाला होता परत ऍक्टिव्ह झाला होता, त्यामध्ये ऑलमोस्ट 40-50 पॉईंटची मुवमेंट त्या ठिकाणी आपल्याला मिळाली आणि 35000 खाली बँक निफ्टी क्लोज झाला नाही. हे खूप महत्वाचं आहे कारण 60-70 पॉईंट 61 पॉईंट बँक निफ्टी खाली गेला पण एक्झॅक्ट ज्या पद्धतीचं आपल्याला सेलिंग हवं होतं ते सेलिंग त्या ठिकाणी आलेलं नाही. मित्रांनो, तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला असेल काळजीपूर्वक तर मी कालच्या व्हिडिओमध्ये काय केलं होतं बघा. मी काल तुम्हाला सांगितलं की मित्रांनो बँक निफ्टीमध्ये एक ट्रेंड लाईन आहे आणि ही ट्रेंड लाईन जर मार्केटनं आज ब्रेक केली सकाळी तर तुम्हाला एक चांगली मुवमेंट जी आहे ती काय होईल त्या ठिकाणी
बँक निफ्टी मध्ये भेटेल असं मी काल क्लिअर काय सांगितलं होतं त्या ठिकाणी सांगितलं होतं मित्रांनो. आणि ती ट्रेंड लाईन काय होती तर ही ट्रेंड लाईन होती मित्रांनो. आणि जसं सकाळी मार्केट ह्या ट्रेंड लाईनच्या खाली येऊन क्लोजिंग झालं तसं बघा अर्ध्या तासामध्ये खूप मोठी एक कॅन्डल जी आहे ती तयार झाली. आणि त्यानंतर बघा मार्केटचं हेच बिहेव्हिअर राहणार आहे. काय म्हणतोय काळजीपूर्वक ऐका मित्रांनो, पुढलं काही महिनं तुम्हाला याच पद्धतीचं चॅलेंजला मार्केटमध्ये फेस करायचा आहे, विशेषतः बँक निफ्टीमध्ये ऑप्शन बाईंग जर तुम्ही करणार असाल तर. तर बघा या ठिकाणी क्लिअरली काय दिसून येतोय तुम्हाला, बँक निफ्टी जो आहे तो काही मिनिटांसाठी फॉल आला अर्धा तासासाठी, आणि त्यानंतर बँक निफ्टी काय झाला या रेंजमध्ये पूर्ण कन्सोलिडेट झाला. ह्या रेंजच्या बाहेर बँक निफ्टी त्या ठिकाणी मित्रांनो गेला नाही. आणि ह्या पद्धतीचं मार्केटचं बिहेव्हिअर जे आहे ते मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये भरपूर फेस करायचं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो उद्या जर आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड उद्या कुठं आणि कशा पद्धतीनं तयार होतोय हे पहिल्यांदा समजून घ्या. जोपर्यंत तुम्ही मार्केटला समजून घेणार नाही, मार्केटच्या प्राइसला समजून घेणार नाही, तोपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये पैसा बनवता येणार नाही. मित्रांनो उद्या जर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला पुट साईडला पोझिशन घ्यायची असेल, म्हणजे उद्या जर पीई बाय करायचं असेल तुम्हाला, तर हा पीई कुठं बाय होतोय तर बँक निफ्टी जोपर्यंत मित्रांनो 34,940 खाली क्लोज होत नाही, काय म्हणतोय मी, ह्याच्या बिलो जर बँक निफ्टी ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर डेफिनेटली बँक निफ्टीमध्ये चांगली डाऊन साईडला मुवमेंट जी आहे ती काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअरली ओपन होताना दिसून येईल. मग ही बँक निफ्टीमध्ये जी डाऊन साईडला तुम्हाला उद्या मुवमेंट भेटणं अपेक्षित आहे ही कुठल्या प्राइस पर्यंत भेटणं अपेक्षित आहे कुठं हे पहिल्यांदा समजून घ्या. मित्रांनो उद्या जर बँक निफ्टीनं ही जर लेवल ब्रेक केली 34,940 ही जर लेवल उद्या ब्रेक केली म्हणजे आजचं क्लोजिंग मी काय केलं त्या ठिकाणी मार्क केलेलं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी हा तर 34,940 खाली जर उद्या बँक निफ्टी निघाला मित्रांनो तर बँक निफ्टी डाऊन साईडला कुठरोक येणार आहे तर 34,736 हे पहिलं टार्गेट असणार आहे बँक निफ्टी. कुठलं 34,736 हे तुमचं बँक निफ्टीचं T1 असणार आहे, टार्गेट 1 असणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके त्यानंतर दुसरं टार्गेट जे ते बँक निफ्टीमध्ये डाऊन साईडला तुम्हाला कुठरोक भेटणार आहे तर बँक निफ्टी आय थिंक माझ्या माहितीनुसार 34,451 पर्यंत इझिली काय होऊ शकतो डाऊन साईडला ट्रॅव्हल करू शकतो. 34,451 हे टार्गेट टू जे आहे ते बँक निफ्टीसाठी उद्या असणार आहे. मित्रांनो अजून एक इथं गोष्ट लक्षात घ्या, मी जे आता जे टार्गेट आणि तुम्हाला जे लेवल देतो ह्या लेवल जे आहे पूर्णपणे टेक्निकल अनालिसिस प्राइस एक्शन आणि ऑप्शन चेन मध्ये जे बदल झाले आता त्याच्या आधारावरती ह्या सगळ्या मी लेवल तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. मित्रांनो अजून एक खूप महत्वाचा डेटा जो आहे तो संध्याकाळी 6 बऱ्याच वेळेला अपडेट होतो तो म्हणजे डेरिव्हेटिव्ह ज्या पोझिशन आहेत FIs आणि DIs च्या किंवा प्रोप्रायटरी अकाउंटच्या किंवा रिटेल ट्रेडरच्या ह्या संध्याकाळी 6-6:30 बऱ्याच वेळेला अपडेट होतात. मग त्याच्यानुसार देखील काही प्रमाणात त्याच्यामध्ये चेंजेस करावा लागतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तो इथं मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण का ते उद्या संध्याकाळी आज संध्याकाळी 6-7:30 तो डेटा बऱ्याच वेळेला अपडेट होतो, त्याचं टायमिंग ऑलमोस्ट फिक्स नसतं हे पहिल्यांदा लक्षात. हा सर्वात मोठा इश्यू आहे मित्रांनो. उद्या जर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला कॉल साईटला जर पोझिशन घ्यायचं असेल तर कॉल साईटला पोझिशन कुठून बनते, जर उद्या तुम्हाला सीई बाय करायचं असेल बँक निफ्टीमध्ये तर हा सीई बाय करायला तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो 35,210 वरती जर बँक निफ्टी उद्या ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर जरूर तुम्हाला एक चांगली मुवमेंट बँक निफ्टीमध्ये अपसाईडला काय होऊ शकते भेटू शकते. आणि ही मुवमेंट मित्रांनो तुम्हाला कुठं भेटू शकते तर ऑलमोस्ट माझ्या माहितीनुसार ही जी ट्रेंड लाईन आहे ही ट्रेंड लाईन आता मार्केटमध्ये काय करणार आहे रेझिस्टन्सचं काम करणार आहे. आणि ह्या ट्रेंड लाईनची जी लेवल आले ते काय तर 35,496 म्हणजे 35,500. तर मित्रांनो सर्वात महत्वाचं काय ते समजून घ्या, 35,500 जो आहे हा बँक निफ्टीचा कॉल रायटरचा एरिया आहे. काय म्हणतोय मी, सेलर जे आहेत या ठिकाणी काय खूप अग्रेसिव्हली ऍक्टिव्ह आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय म्हणतोय मी, ह्या लेवलला सेलर जे आहेत ते खूप अग्रेसिव्हली ऍक्टिव्ह आहेत कुठं 35,500 आणि इव्हन हे कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील ऍक्टिव्ह होते आणि आज पण इथं ऍक्टिव्ह आहेत. आणि उद्या मार्केटमध्ये जर मोठी मुवमेंट येत असेल एक तुम्हाला चांगला पैसा बनवायचा असेल वन डे मायनस बिफोर एक्सपायरी तर बँक निफ्टी जोपर्यंत उद्या 35,500 वरती ट्रॅव्हल करणार नाही तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये चांगली मुवमेंट किंवा चांगली पोझिशन जी आहे ती भेटणार आहे. आणि समजा बँक निफ्टीने जर उद्या ही लेवल मित्रांनो क्रॉस केली तर बँक निफ्टी अपसाईडला कुठरोक जाऊ शकतो तर अपसाईडला मुवमेंट जी आहे ती बऱ्यापैकी तुम्हाला चांगली मुवमेंट जी आहे ती साधारणतः 720 पर्यंतची मुवमेंट जी आहे ती इझिली काय होऊ शकते याच्यावरती गेल्यानंतर बँक निफ्टीमध्ये भेटू शकते. म्हणजे 35,720 पर्यंत जो आहे तो बँक निफ्टी काय करेल त्या ठिकाणी अपसाईडला जाताना दिसून येईल. मित्रांनो ह्या लेवल जे आहेत त्या प्रॉपर लक्षात घ्या आणि ह्याच्यानुसार काय करा तुम्ही काम करा. मित्रांनो तुम्हाला जर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा असेल आणि हा टेलिग्राम चॅनल जॉईन करून जर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये डेली बँक निफ्टीचे जर कॉल मिळवायचे असतील आणि तुम्हाला जर तुमचा प्रॉफिट कन्सिस्टन्सी अर्न करायचा असेल तर मित्रांनो जरूर तुम्ही काय करा आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी प्रयत्न करा. हा टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी तुम्हाला जस्ट काय करायचं आहे तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिलेली आहे डिमॅट अकाउंट ओपनिंग झिरोधा आणि ऑफ स्टॉक
त्याच्यामार्फत काय करा, तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करा आणि हे अकाउंट ओपन केल्यानंतर मला सांगा. हे डिस्क्लेमर पण आहे, हे बघून घ्या. मित्रांनो, आपल्यापैकी खूप लोकांनी अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलंय, प्लीज प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, आपण टेक्निकल अनालिसिसचा प्रोफेशनल ट्रेडर मास्टर कोर्स जो आहे तो सुरू केलेला आहे, त्याचं पण मी डिटेल डिस्क्रिप्शन मध्ये दिले. त्याचबरोबर तुम्हाला बँक निफ्टी आणि अडव्हान्स टेक्निकल अनालिसिस शिकायचं असेल तर स्पेशल बँक निफ्टीचा पण कोर्स आपण डिझाईन केलाय, जो ह्या जून एंड पर्यंत काय होईल त्या ठिकाणी सुरू होईल. त्याची जर माहिती हवी असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर आहे, त्याच्यावरून तुम्ही काय करा, मला संपर्क करा, म्हणजे तुम्हाला त्याचा बेनिफिट. आणि दुसरा मित्रांनो, अजून एक टेलिग्राम चॅनल आहे बाजार गुल, हा टेलिग्राम चॅनल पण तुम्ही जॉईन करा जर केला नसेल तर, कारण तिथं पण मी बरेच माहिती असेल, कॉल असेल, बाकीची इन्व्हेस्टमेंट रिगार्डिंग माहिती असेल ती काय करत असतो त्या ठिकाणी शेअर करत असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की काय करा, डिस्क्रिप्शन मध्ये कमेंट्स करून सांगा. धन्यवाद, थँक्यू.